मी सध्या एका सेगमेंट मध्ये उभा आहे. हे सेगमेंट गुजरातच्या सूरत इथल्या वक्ताना या ठिकाणी आहे आणि हे सेगमेंट बनवण्याचं काम चाललंय बुलेट ट्रेनसाठी. भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांच्या दरम्यान धावणार आहे आणि त्यासाठीच वेगवेगळ्या ठिकाणी कास्टिंग यार्ड तयार करण्यात आलेत. याच कास्टिंग यार्डमध्ये आपण सध्या आहोत. हे कास्टिंग यार्डचं काम कसं चालतं ते सध्या मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण सध्या जो साचा बघताय तो साचा आहे एका सेगमेंट बनवण्याचा. या साच्यामध्ये अतिशय उच्च दर्जाचं कॉन्क्रीट भरलं जातंय. ते कॉन्क्रीट येणाऱ्या अनेक दिवसांमध्ये सुकवलं जाईल आणि त्यानंतर एक सेगमेंट तयार होईल. हा जो सेगमेंट आहे तो 3.5 मीटरपेक्षा जास्त उंचीचा असेल. त्यानंतर असे अनेक सेगमेंट जे आहेत ते एका मागे एक हे बनवले जातील. हे सगळे सेगमेंट एकाच ठिकाणी ठेवले जातील आणि त्यानंतर त्या सगळ्यांना एकत्र जोडून एक मोठा स्पॅन बनवण्यात येईल. हा जो स्पॅन आहे तो जवळजवळ 15 ते 60 मीटर इतक्या लांबीचा असणार आहे. सध्या बुलेट ट्रेनसाठी फुल स्पॅन गर्डर बनवले जात आहेत. म्हणजेच दोन पिलरच्या मध्ये कोणताही अविभाज्य भाग नसलेला असा एक गर्डर जो आहे तो बनवण्यात येतोय. पण अनेक ठिकाणं अशी आहेत ज्या ठिकाणी नद्या आहेत, ज्या ठिकाणी वळणं आहेत, त्या ठिकाणी अशा प्रकारचे सेगमेंट जोडून स्पॅन बनवले जात आहेत आणि ते सगळे स्पॅन याच वक्ताना इथल्या कास्टिंग यार्डमध्ये सध्या बनवण्याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच कास्टिंग यार्डमधून येणाऱ्या काळामध्ये वापी आणि वडोदराच्या दरम्यान जी बुलेट ट्रेन धावणार आहे त्या बुलेट ट्रेनसाठीचे सेगमेंट आणि स्पॅन बनवण्यात येतील. हे जे कास्टिंग यार्ड आहे ते तब्बल 22 हेक्टर इतक्या मोठ्या परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि हे बुलेट ट्रेनसाठीचं अतिशय महत्त्वाचं असं कास्टिंग यार्ड आहे. आपण या ठिकाणी पोचलेले मराठीमधले सगळ्यात पहिलं चॅनल आपण आहोत जे आहे एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.